जेवढे पण सेशनला जॉईन नसतील आपले फ्रेंड्स त्यांना जॉईन करायला सांगा आजचा सेशन आपला जो ओरिएंटेड आहे तो आपला टोटल आजचा चॅनल म्हणजे आजचा जो व्हिडिओ आपला किंवा आजचं जे ऑनलाईन सेशन, लाइव सेशन, सेशन आहे आपलं लाईव्ह सेशन आहे ते आजचं सेशन आपलं सायन्स पार्ट टू वर आहे ओके सुस्किन दुर्गेश ओके दुर्गेश नंतर रिद्धीश शिंदे ओके श्रद्धा ओके okay, सो so आपल्यामध्ये एक काय का बोलतात माझे मला नेहमी साथ देणारी व्यक्ती आदित्या, okay, okay. so, जो आहे माझी बहीण श्रद्धा म्हणून तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये दिसत okay, असेल त्यानंतर आदित्य ओके आदित्य आरुडे गड रुग्वेद ओके सो बाकीचे जेवढे जॉईन नाहीये आता टोटल जे लाईव्ह आपल्या सोबत आहेत ते आहे टोटल ट्वेंटी सिक्स जण ओके त्यामधले जे टोटल ट्वेंटी फाय आहेत आता सो so, सगळ्यांनी क्लिअरली हा जो सेशन आहे तो बऱ्याच म्हणजे चांगल्या म्हणजे जे पण विद्यार्थी असतील आपले फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याला जोडले जातील सो आज सायन्स पार्ट टू काय करायचंय कारण खूप दिवसापासून आपण सायन्स पार्ट वन करतोय सो आपल्या क्लासवर आपल्याला आज सायन्स पार्ट टूचं काहीतरी बेसिक गोष्ट म्हणजे आजचं जे सेशन असणार आहे ते खूप एवढं न्युमॅरिकल बेस्ड किंवा टेक्निकल बेस्ड असणार आहे तर ते थोडंसं सेशन थोडंसं फ्री ओके म्हणजे थोडक्यात जरा थोडंसं फ्री वाटेल असं सेशन आहे जेणेकरून तुम्हाला पण बऱ्यापैकी त्याची उत्तरं माहिती फक्त आपण बघतोय की कोणत्या कॉन्सेप्टला नक्की बोर्ड वेटेज देते ओके ते बघायचंय आपल्याला ओके सो ते बघण्यासाठी आपण हे सेशन घेतो ओके नक्की बोर्डच्या दृष्टिकोनाने कशा प्रकारे आ, पेपर सेट केला जातो किंवा बोर्डच्या दृष्टिकोनाने कोणता क्वेश्चन किंवा कोणता कॉन्सेप्ट आपल्या टेक्स्टबुकच्या संपूर्ण लेसन्स मधला इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला बघायचं ओके सो आज जो लेसन आपण घेतलाय तो सगळ्यात पहिला सुरुवात आपण चाप्टर वन पासून केली ओके चाप्टर वन कराळे ओके गुड चाप्टर वन हेरिडिटी आणि इव्होल्युशन ओके सो चैप्टर वन जो आहे आपला हेरिडिटी इवॉल्युशन तो सगळ्यांचा झालेला आहे बेसिकली ओके okay? तर त्याचे आपण दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ओके okay? साईराज सो सगळ्यात महत्वाचं की दोन हजार तेवीस मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की दोन हजार तेवीस ला सगळ्यात म्हणजे जे गेल्या वर्षी लेटेस्ट आपलं लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स आहे त्याचे सो दोन हजार ला आपल्याला बघायचं की या धड्यामधून नक्की किती प्रश्न आले होते सो एकूण दोन हजार ला या धड्यामधून म्हणजे या लेसन मधून चाप्टर वन मधून तीन प्रश्न आले होते आणि ते जे तीन प्रश्न होते ते तीन प्रश्न टोटल पाच मार्कासाठी आले होते ओके सो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला दोन हजार तेवीस आता जे जे वर्ष होऊन गेलं ओके जे आता वर्ष होऊन गेलं किंवा जे आता चालू आहे वर्ष ओके म्हणजे जी विद्या म्हणजे ज्या मुलांनी मुला याच वर्षी पेपर दिल्या खरं तर दोन हजार तेवीस मध्ये सो त्या विद्यार्थ्यांना टोटल तीन मार्कासाठी तीन प्रश्न आले होते टोटल पाच मार्कासाठी तो सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे तो पहिला प्रश्न जो होता तो एकदम साधारण एमसी होता जो सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल इथं टोटल नऊ ऑप्शन्स आहे ओके आणि आपल्याला सिम्पल विचारले की खाली नऊ मधलं वेस्टिजियल ऑर्गन कोणतं आहे ओके आता वेस्टिजियल ऑर्गन फर्स्ट लेसन मधला सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे सगळ्यांचा खरं तर फेवरेट टॉपिक याचा अर्थ काय की ही हा टॉपिक सगळ्यांचा पार्ट आहे याची डेफिनेशन सगळ्यांची पार्ट आहे एक्झाम्पल्स देखील सगळ्यांचे आहे सो आपल्याला आता खाली नऊ ऑप्शन्स दिलेत तर नऊ मधून आपल्याला ओळखायचे की नक्की वेस्टिजियल ऑर्गन आहे ओके okay, हे खूप महत्वाचं आहे सो so, सगळ्यात महत्वाचं की तिथे तुम्हाला भरपूर कन्फ्युजन देण्या करण्यासाठी म्हणजे तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे थोडक्यात की कोणतं निवडायचं ओके त्यामधून सो थोडस त्यासाठी आपल्याला काय केलं बऱ्यापैकी काय केले थोडक्यात के, थोडस कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी आपल्याला एवढे ऑप्शन्स दिलेत ओके सो okay? so, त्याच्यामधलं जे ओरिजिनल उत्तर आहे ते आहे अपेंडिक्स ओके okay? तुम्हाला माहित असेल वेस्टिचल ऑर्गन काय असतात वेस्टिचल ऑर्गन काय असतात तर असे ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये जे काही काळाच्या आधी ओके okay, म्हणजे खूप आधी ते काम, कर काम, करत okay, काम करत होते पण अन्यथा आता काम करत नाहीये ओके म्हणजे हे ऑर्गन्स आधी काम करत होते पण आता ते काम करत नाहीये अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणतो अशा ऑर्गन्सला आपण वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतो ओके okay, सुजित भोसले सो त्या ऑर्गन्स ला आपण काय बोलतो वेस्टिजियल ऑर्गन आणि खालील दिलेल्यांमधून जे वेस्टिजियल ऑर्गन मला माहितीये ते आहे अपेंडिक्स ओके असे भरपूर आहे विजडम तीत आणि या सगळ्या गोष्टी आहेत की बाबा त्यांना पण आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन ओके सो फर्स्ट क्वेश्चन जर क्लिअर झाला असेल त्याचा आन्सर क्लिअर झाला असेल किंवा वेस्टिजल ऑर्गन आपण कोणत्या ऑर्गन्सला म्हणतो तर क्लिअरली एक थम्सअप करा ओके आपल्याला क्लिअरली समजलं असेल की पहिला प्रश्न क्लिअर ओके लवकरात लवकर थम्सअप करा काल सारखं जेणेकरून थोडस सेशन अट्रॅक्टिव्ह होईल अटेंटिव्ह होईल ओके लवकरात लवकर थम्सअप करा फास्ट ओके ओके चला साक्षी ऋग्वेद ओके सानू सुदर्शन ओके धनश्री ओके बरेच जण सेजल साहिल शेलार स्वराज हा टेलबोन नाही म्हणता येणार कारण टेलबोन कसं आहे ते म्हणजे अजूनही प्रेझेंट आहे आणि काही थोडंफार फंक्शनालिटी त्याच्याकडे अजूनही देखील आहे स्वराज ओके म्हणून ते म्हणताना यायचं ओके पण काळांतराने कदाचित अजून काही वर्षांनी आपण त्याला सुद्धा ऍज अ वेस्टिजल ऑर्गन म्हणू शकतो ओके okay, so स्वराजने प्रश्न विचारलाय सुदर्शन शेअर इयर मसल्स ओके इयर मध्ये सगळे मसल्स येतात टोटल सगळे मसल्स ओके okay, जे मसल्स आपले म्हणजे टोटल टोटल इयर जो असतो ना आपला म्हणजे टोटल जो डायग्राम असतो इयरचा जेव्हा आपण संपूर्ण इयर बघतो तर सगळे मसल्स वेस्टिजल ऑर्गन नाही त्याच्यामधले काही मसल्स आपण बोलतो ना इयर पिन्ना म्हणून ओके तो मसल एक वेस्टिजल ऑर्गन आहे संपूर्ण इयर मसल्स नाहीये आलं लक्षात सो हे लक्षात क्लिअर घ्या ओके सुदर्शन ने तो डाऊट विचारला होता आणि एक आय थिंक सो स्वराज ने विचारला होता गुड सो आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला खूप भारी आला होता गेल्या वर्षी म्हणजे फोटो दिला होता तर डायग्राम ओरिएंटेड डायग्राम ओरिएंटेड भारी असत प्रश्न ओके त्यांनी काय सांगितले नेम द पार्ट शोन इन द डायग्राम ओके तुम्हाला जो डायग्राम दिलाय तो दिला ह्यूमन जॉ ओके ह्यूमन जॉ मध्ये हे जे दात आहे ओके okay, तुम्ही जर क्लिअरली बघितलं या दातांना काय म्हटले असा त्यांनी प्रश्न विचारला होता आणि जेव्हा आपण वेस्टिजल ऑर्गन तुम्ही जर टेक्स्टबुक तुमची ओपन केली असेल सायन्स टू ची बाजूला तर तुम्हाला वेस्टिजल ऑर्गन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे हा फोटो जो आहे ना आता इथे जो फोटो आला आहे हा फोटो तुम्हाला त्या वेस्टिजल ऑर्गनच्या कॉन्सेप्ट मध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये या दातांना नाव दिलेले विजडम तीर म्हणजे त्यांनी सोप्पा एक मार्गाचा प्रश्न विचारलाय की त्यांना आपण काय म्हणतो म्हणजे ते जे तो जो फोटो आहे त्या फोटोमध्ये त्या फोटोला काय म्हणतो हे नाही विचारले त्या फोटोमध्ये एका छोट्याशा पार्टला काय म्हणतो ते म्हणतो ओके सो विजडम ती तिथे त्याचं उत्तर आहे ओके आणि विजडम ती सुद्धा तुमचं काय एक वेस्टिजियल ऑर्गन आहे ओके जे आधी काम करत होतं आज आज काही काम करत नाही ओके समीक्षा आहे सो so, हे क्लिअर घ्या की तुम्हाला प्रश्न कशा लेवलला आणि कशा कॉन्सेप्ट मधून विचारले जातात दोन्ही पण एमसीक्यू दोन मार्गाचे एकाच पॅराग्राफ मधून विचारले दोन हजार तेवीस ला याच्यावरून हे समजून घ्यायचं तुम्हाला की दोन हजार तेवीस मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की सुमेद आहे तर दोन हजार तेवीस ला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची की हा तर दोन हजार तेवीस मध्ये तुम्हाला दोन्ही पण कॉन्सेप्ट हे तुमच्या वेस्टिजल ऑर्गन रिलेटेड आलेले हे तुम्ही क्लिअर करा ओके आमच्या मॅडमने स्कूलमध्ये दोन्ही पण सांगितलं होतं इयर ओके मध्ये सगळ्यात महत्वाचं सायरा स्पेसिफिकली ओके गबाले स्पेसिफिकली इयरचे काही मसल्स वेस्टिजल संपूर्ण मसल्स जे इयर ओरिएंटेड आहे म्हणजे जेवढे पण स्नायू किंवा जेवढे पण इयर म्हणजे जेवढा पण आपला कान आहे त्या कानमध्ये कानामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहे ते सगळे मसल्स आपले वेस्टिजल नाहीये ते सगळे मसल्स काहीतरी काम करत आहे किंवा ते काम करत होते आज आपल्याला कामाचे असं नाही त्याच्यामध्ये फक्त एकच पार्ट संपूर्ण मध्ये म्हणजे संपूर्ण इयर जे आहे ते खालचा जो भाग आहे इयर पिन ना म्हणून ओके तो इयर पिन्ना ना आहे सगळे इयरचे मसल्स आपण त्यांना वेस्टिजल म्हणू शकत नाही हे पण लक्षात घ्या ओके तुम्हाला काही पर्टिक्युलर पॉईंटला सांगितलं की तुम्ही त्याला वेस्टिजेल म्हणू मनु शकता म्हणून तुम्ही सांगितला की तो प्रश्न थोडासा काय होता तुम्हाला कन्फ्युजिंग होता ओके म्हणून त्या क्लिअरली खाली फर्स्ट आन्सर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मी मार्क करून दिले अपेंडिक्स ओके सो so, थोडेसे कन्फ्युजिंग असतात कारण तो एमसीक्यू एकदम डिटेल मध्ये विचारला गेला होता आणि तो कन्फ्युज करण्यासाठीच होता भरपूर जणांनी त्या कन्फ्युजन मध्ये दोन तीन उत्तर लिहून आले असतील त्यांना मार्क नाही भेटली गेल्या वर्षी म्हणजे चालू वर्षामध्येच आहे ते विद्यार्थी ओके हे लक्षात घ्या आलं का लक्षात साईराज तुम्ही विचार करा एकाच पॅराग्राफ मधून तुम्हाला दोन एमसी येतात ते म्हणजे तो पॅरेग्राफ तुमच्यासाठी या वर्षी किती इम्पॉर्टंट ठरेल ओके आणि मी तुम्हाला एक सांगेल हा जो प्रश्न आता आपण करतोय ना तिसरा हा तिसरा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ओके सायराज आधीचा डाऊट क्लिअर झाला का एकदा थम्सअप कर आता तिसरा प्रश्न जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे ओके जो बऱ्यापैकी मुलं करत नाही कारण हा थोडासा त्यांच्यासाठी काय होतो कन्फ्युजिंग होतो ओके आता मला एक सांगा आधीचे दोन प्रश्न जर क्लिअर असतील तर थम्सअप करा आणि पुढे टू लिया थम्सअप करून पुढे टू लिया जेणेकरून मला समजेल की तुम्हाला ते दोन्ही प्रश्न क्लिअर आहेत म्हणजे तुम्हाला एक मोठा प्रश्न आता करायला गेला सुरुवात करता येईल मला ओके okay, भोर साक्षी शिंदे सार्थक शिंदे सुदर्शन शेळके ओके okay. धनश्री थोरात त्याच्यानंतर स्वराज स्वराज झाल्यानंतर उग्वेद गुड आता आपण दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका तेवीस ची झाली का, का लगेच बावीस ची घेणार आहे ओके okay. म्हणजे लगेच आपण कम्पेअर आहे की नक्की या पहिल्या धड्यातून प्रश्न कसे आलेत ओके okay. त्यानंतर सेजल सुमेत ओके okay. शेलार शिंदे सानू साहिल ओके गुड आता सगळ्यात महत्वाचं की आता हा थर्ड प्रश्न जो आलेला आहे आपला श्रावणी चव्हाण थर्ड प्रश्न जो आलाय आपल्याकडे तो आलाय आहे राईट शॉर्ट नोट ओके तो कम्प्लिटली तीन मार्कासाठी आलेला आहे ओके हे क्लिअर झालं पाहिजे सगळ्यांना ओके सो जो राईट शॉर्ट नोट आलाय आपल्याला तो कम्प्लिटली किती मार्कासाठी आलेला आहे तीन मार्कासाठी आलेला आहे आणि त्या तीन मार्कासाठी आपल्याला जे शॉर्ट नोट विचारले पेपरला ते विचारलं होतं डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ओके सगळ्यात महत्वाचं डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ओके सो क्लिअरली डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खरंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे का ते तुम्हाला आता समजलं असेल की खरंच तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला करायचा आहे आता ओके सो टोटल किती पॉईंट द्यायचे तुम्हाला हे क्लिअर असेल जर तो तीन मार्काला प्रश्न विचारला याचा अर्थ तुम्हाला एकूण सहा पॉइंट्स त्याच्यामध्ये राईट करायचे आहेत ओके हे क्लिअर आहे ओके okay? okay? आता सगळ्यात पहिला पॉईंट आपण नक्की समजून घेऊ त्याच्यामध्ये नक्की त्यांना काय म्हणायचे सो डार्विन इज अ फेमस फॉर द थिअरी विच इज पब्लिश्ड इन हिज बुक टायटल विथ ओरिजिन ऑफ स्पीशीज म्हणजे सगळ्यात पहिल्या पॉईंटमध्ये एक पहिला कीवर्ड येतो मला जो येतो ओरिजिन ऑफ स्पीशीज म्हणजे काय तर त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये ही थिअरी मांडलेली आहे आणि त्या पुस्तकाचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज ओके सो डार्विन इज फेमस फॉर द थिअरी विच ही पब्लिश इन द बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पीशीज म्हणजे त्या ओरिजिन ऑफ स्पीशीज त्या पुस्तकामध्ये लिहिलेली ही थिअरी आहे नॅचरल सिलेक्शन ह्या थिअरीचं नाव आहे थोडासा तो कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या का या आन्सरच्या माध्यमातूनच नॅचरल सिलेक्शन खरं तर ही हे जे नॅचरल नॅचरल सिलेक्शन आपण म्हणतोय ना ते थिअरीचं नाव आहे ते थ्री थिअरीचं नाव आहे ओके सर्वे सर्वेश आउटे थिअरीचं नाव आहे ते नॅचरल सिलेक्शन हे थिअरीचं नाव आहे आणि ती थिअरी कोणी दिलेली आहे ती थिअरी डार्विनने दिलेली आहे ओके मी एक सेकंड तुम्हाला थोडस आपण एक नवीन पेजवर आहे ना समजून घेऊ ओके मी तर लिहितो नॅचरल सिलेक्शन कन्फ्युज होऊ नका कॉन्सेप्ट मध्ये सगळ्यांनी व्यवस्थित जरा लक्ष द्यायचंय नॅचरल सिलेक्शन हे जे आहे हे, हे थिअरीचं okay, okay, नाव आहे ओके म्हणजे थिअरी ती एक आणि ती कोणत्या पुस्तकातून घेतलेली ती थिअरी किंवा तो कॉन्सेप्ट ओके थिअरी म्हणा किंवा तो कॉन्सेप्ट म्हणा तो कॉन्सेप्ट एका पुस्तकातून घेतलेला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेशिस ओरिजिन ऑफ स्पीशीस आणि हे जे ओरिजिन ऑफ स्पीशीज पुस्तक लिहिले ते लिहिलंय डार्विनने डार्विन हे खूप महत्व ही सायकल समजून घ्या डार्विनने एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव दिलंय ओरिजिन ऑफ स्पीशीज ओके पाठ लगेच पाठ करा डार्विनने एका म्हणजे एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाला नाव काय दिलं त्यांनी ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि हे जे ओरिजिन ऑफ आहेत त्याच्यामध्ये एक थिअरी आहे किंवा एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे त्या पुस्तकामध्ये एक थिअरी किंवा एक कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला आपण नाव दिले नॅचरल सिलेक्शन ओके हे क्लिअर असेल सगळ्यांना ओके सो अशा रीतीने ते आलेले सो हे लक्षात घ्या की तो कशा रीतीने प्रश्न विचारला गेलाय तुम्हाला असं नका लक्षात ठेवू की बाबा नुसता आन्सर आहे पॉईंट आहे मला पॉईंट लक्षात ठेवायचे असं नाही तर सगळ्यात महत्वाचं की तो अशा रीतीने विचारला गेला हे लक्षात ठेवा ओके एक सेकंड फाईल अटॅच करतो मी हा सो तुम्ही कधी पण जेव्हा नॅचरल सिलेक्शनचा कॉन्सेप्ट कराल तर नॅचरल सिलेक्शन चा कॉन्सेप्ट करताना एक लक्षात ठेवायचं की तो कॉन्सेप्टचं नाव नॅचरल सिलेक्शन आहे आणि पुस्तकाचं नाव काय ज्या पुस्तकामध्ये डार्विनने ही गोष्ट लिहिलेली त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज ओके स्क्रीन थोडीशी मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला so, so, ते विजिबल होईल ओके सो स्टार्ट सो पहिल्या पॉईंटमध्ये जे कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचं होतं ते लक्षात ठेवायचं होतं ओरिजिन ऑफ स्पीशीज ओके सेकंड आता सेकंड मध्ये आपल्याला काय दिले सेकंड मध्ये दिले डार्विस थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इज बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट ओके म्हणजे सेकंड मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कीवर्ड तो आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट ओके सो पहिलं पुस्तकाचं नाव पहिल्या मध्ये पुस्तकाचं नाव काय लक्षात ठेवायचं ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि सेकंड मध्ये तुम्हाला जे नाव लक्षात ठेवायचे ते नाव लक्षात ठेवायचे सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट ओके सो सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय जो फिट राहणार तो सर्वाईव्ह करणार जो फिट राहणार तो सर्वाईव्ह करणार हे लक्षात घ्या डार्विनच सांगण्याचं उद्दिष्ट काय होतं या थिअरीमध्ये तर जो फिट असणार जो ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वीवर फिट असणार तो ऑर्गॅनिझम काय करणार आहे सर्वाईव्ह करणारे सर्वाईव्ह करणारे याचा अर्थ काय करणार आहे तो जिवंत राहणार आहे ओके सो so, पहिला पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकामधून ही थिअरी घेतलेली आहे सेकंड पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ती थिअरी किंवा तो कॉन्सेप्ट कशाच्या निगडीत आहे

पाहिजे म्हणजे थर्ड मध्ये तुम्हाला जो कीवर्ड लक्षात ठेवायचा तो कीवर्ड लक्षात ठेवायचा रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली कधी कधी शब्द नाही लक्षात राहत प्रॉलिफिकली याचा अर्थ त्याचं रिव्हिजन आधी करून ठेवायचं ओके सो ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस प्रॉलिफिकली ओके ते ऑर्गॅनिझम जे आहेत जे फिट राहू शकतात त्यांनी पुढच्या पिढीला जन्म देखील व्यवस्थित दिला पाहिजे ओके थर्ड पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल फोर्थ पॉईंट अंडर लिमिटेड रिसोर्सेस ऑर्गॅनिझम्स कॉम्पिट विथ इच अदर ओके कॉम्पिट याचा अर्थ काय ते स्पर्धा करतात ओके okay. एक दुसऱ्यासोबत स्पर्धा करतात विथ इच अदर इन अ लाइफ थ्रेटनिंग मॅनर फॉर देअर सर्वायव्हल ओके okay. खरंय की जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आपण आजूबाजूला बघतो ओके okay. जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आपल्या आजूबाजूला आहे ते एक दुसऱ्यासोबत स्पर्धा करत असतात जगण्यासाठी ओके okay. कारण हे खरंय जो मान बघा सगळ्यात पहिला पॉईंट की बाबा जे फिट आहे ते सर्वाईव्ह करणार सेकंड पॉईंट थर्ड पॉईंट जो आहे की ते त्यांनी रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली व्यवस्थित केलं पाहिजे फोर्थ पॉईंट आपण जे बघतोय की खूप लिमिटेड रिसोर्सेस मध्ये म्हणजे जिथे जेवण अन्न पाणी हे कमी आहे तिथले राहणारे सगळे प्राणी तिथले राहणाऱ्या सगळे ऑर्गॅनिझम्स हे काय करणारे एक दुसऱ्यासोबत स्पर्धा करणारे फक्त जगण्यासाठी ओके सो फोर्थ so, मध्ये जो कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कॉम्पीट आणि सर्व्हायव्हल याचा अर्थ आपल्या डोक्यात लगेच टूप पेटली पाहिजे की आपण कॉम्पीट करणारे साठी ओके फिफ्थ पॉइंट अकॉर्डिंग टू दिस थिअरी ओन्ली दोज ऑर्गॅनिजम्स सर्वाईव्ह विच शो मॉडिफिकेशन ओके नक्की या थिअरीमध्ये काय सांगितलंय या थिअरीमध्ये सांगितलंय की नक्की सर्व्हाइव्ह कोण करणारे तर सर्व्ह कोण करणारे जे मॉडिफिकेशन दाखवणार आहेत त्यांच्या शरीरामध्ये मॉडिफिकेशन दाखवणार आहेत मॉडिफिकेशन म्हणजे काय याचा अर्थ बदल म्हणजे जो निसर्गाच्या प्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल घडून आणतो तो व्यक्ती व्यवस्थित जगतो कारण हा निसर्ग बदलत चाललाय मग या बदलत्या निसर्गामध्ये आपल्याला देखील बदललं पाहिजे आणि जो स्वतःला बदलून घेईल तो या बदलत्या निसर्गामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो म्हणून फिफ्थ मध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलंय की कोणते ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करणारे जे मॉडिफिकेशन दाखवणारे कशासाठी तर फॉर विनिंग द कॉम्पिटिशन ओके विनिंग द कॉम्पिटिशन म्हणजे जी स्पर्धा लागलेली आहे त्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी किंवा त्या म्हणजे थोडक्यात ह्या पृथ्वीवर जगण्यासाठी त्यांना त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन दाखवावे लागणार आहे हे क्लिअर डोक्यात पहिलं टाका ओके सगळ्यात पहिल्या पॉईंटमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन तुमच्या कीवर्ड वर तुम्ही कीवर्ड्स राईट केले असतील नोटबुक ठेवले असतील सोबत टेक्स्टबुक असेल सगळ्यात पहिलं कीवर्ड आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज म्हणजे पेपरला सगळ्यात पहिला शब्द आठवायचा आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज म्हणजे काय तर डार्विनच्या नॅचरल सिलेक्शनची थिअरी आपण ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकातून घेतलेली आहे सगळ्यात पहिला पॉईंट क्लिअर झाला दुसरा पॉईंट नक्की थिअरी काय म्हणते तर थिअरी कोणत्या कॉन्सेप्टवर आधारित आहे तर ती सर्वायव्हल ऑफ फिटेस्टच्या थिअरीवर आधार आधारित आहे आधारित आहे याचा अर्थ काय तर जो फिट असणार आहे तो सर्वाइव्ह करणार आहे थर्ड पॉईंट रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली फोर्थ पॉइंट प्रत्येक ऑर्गॅनिझम या पृथ्वीवर कॉम्पिट करतो जगण्यासाठी म्हणून फोर्थ मध्ये आपण कॉम्पिट आणि सर्वायव्हल ला किवर्ड मानले फिफ मध्ये एकदम सिम्पल आहे नक्की जगणार कोण आहे या थिअरी नुसार तर जो मॉडिफिकेशन दाखवणार आहे तो जगणार आहे अकॉर्डिंग टू दिस थिअरी हे खूप महत्वाचं आहे का अकॉर्डिंग टू दिस थिअरी अकॉर्डिंग टू दिस थिअरी कोण जगणार आहे जो त्याच्या शरीरामध्ये मॉडिफिकेशन दाखवणार तो जगणार आहे आणि शेवटचा पॉईंट आता आपल्याला बघायचा आहे द सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स दॅन गिव्ह राईस टू न्यू स्पीशीज विथ द स्पेसिफिक सेट ऑफ कॅरेक्टर्स ओके गिव्ह राईस टू न्यू स्पीशीज ओके म्हणजे जे सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे जे शेवटपर्यंत जगणार आहे आता कारण काय होणार आहे की मॉडिफिकेशन जर दाखवलं तर ते जगणार आहे आणि जे मॉडिफिकेशन ते याचा अर्थ ते स्पर्धा जिंकतात म्हणजे मॉडिफिकेशन दाखवतात ते सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स ते म्हणजे या पृथ्वीवर सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स जगणार आणि जे सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स आहे ते पुढच्या पिढीला जन्म देणार ओके म्हणून फिफ्थ सिक्स पॉईंटमध्ये क्लिअरली सांगितले की ते ऑर्गॅनिझम्स एका नवीन स्पीशीला जन्म देणार गिव्ह राईस टू अ न्यू स्पेशीज विथ दर स्पेसिफिक सेट ऑफ कॅरेक्टर्स स्पेसिफिक सेट म्हणजे आता थोडंसं मॉडिफिकेशन त्यांनी दाखवलेले मग ते मॉडिफिकेशन असलेले कॅरेक्टर्स आता ते पुढच्या पिढीला जन्म देऊ शकतात ओके So, परत एकदा पुन्हा एकदा आपण हे इरेज करू आणि थोडस परत एकदा किवर्ड व्यवस्थित मार्क करून ओके okay? हा दोन हजार तेवीसला सुद्धा प्रश्न आलाय आणि हाच प्रश्न दोन हजार बावीसला आलाय फक्त वेगळ्या स्वरूपात विचारलाय ओके सो okay? so, मी क्लिअरली सांगेल हा प्रश्न व्यवस्थित करा हा तेवीसला पण असा झालेला आहे बावीस ला पण आलेला आहे पण तेवीसचा आणि बावीसच्या वर्षी जे प्रश्न आलेत हे दोन्ही पण प्रश्न डार्विन्सच्या थिअरीच्या निगडीत आहे पण थोडासा स्वरूप म्हणजे थोडंसं विचारण्याचं स्वरूप त्यांचं वेगळं ओके सो so, सगळ्यात पहिला किवर्ड जो आहे आपल्याला ओरिजिन ऑफ हे पुस्तकाचं नाव आहे दुसरं दुसऱ्या दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण एक किवर्ड मार्क केला होता सर्वायवल ऑफ फिटेस्ट थर्ड पॉईंटमध्ये आपण किवर्ड मार्क केला होता रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली फोर्थ पॉइंटमध्ये आपण मार्क केला होता की ते कॉम्पिट कॉम्पिट म्हणजे स्पर्धा करतात एक दुसऱ्यासोबत तर कशासाठी जगण्यासाठी असं मानलं गेले म्हणजे हे जनरल आहे पण अकॉर्डिंग टू दिस थिअरी कोणते ऑर्गॅनिझम सर्वाय करतात जे काय करतात मॉडिफिकेशन दाखवतात शो मॉडिफिकेशन म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ते बदल घडून आणतात आणि जे बदल घडून आणतात ते जिंकतात मग ते झाले तुमचे सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स आणि सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स काय करतात गिव्ह राईस टू अ न्यू स्पीशीज विथ स्पेसिफिक सेट ऑफ कॅरेक्टर्स ओके अशा प्रकारे हे संपूर्ण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा आन्सर बनत आणि त्यानंतर तुम्ही तुमचा आन्सर पाठ पण करू शकता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न पण करू शकता आणि वारंवार त्याची रिव्हिजन करून तुम्ही हे डोक्यात पण ठेवू शकता ओके आता हे सगळे प्रश्न तुमच्या सत्रला दिसणार तुमच्या प्रश्नपत्रिकेत ओके म्हणजे जेव्हा तुमचे आता सेमिस्टर होईल ओके दिवाळीच्या आधी तेव्हा हे सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील कारण जास्तीत जास्त प्रश्न तीन मार्काचे आपल्याला सत्राच्या परीक्षेमध्ये बघायला भेटतात ओके सो डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आन्सर जर क्लिअर असेल किंवा थोडासा कॉन्सेप्ट त्याचा क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करून पुढे थ्री टाईप करा सगळ्यांनी लवकरात लवकर थम्सअप करायचंय थ्री टाइप करायचं आहे पुढे म्हणजे जेणेकरून मला समजेल की तुम्हाला आन्सर क्लिअर आहे आणि कीवर्ड व्यवस्थित लिहून ठेवा जेणेकरून कसं होतं व्यवस्थित ते कधीही पाठ करता येतं रिवाईज पण करता येतं आन्सर शॉर्ट मध्ये ओके सो रुकवेद सार्थक शिंदे ओके okay, रिद्धी शिंदे बोर सानवी हिंगे धनश्री थोरात साहिल कराळे सुदर्शन शेळके शिवराज फल्ले सेजल हिंगे आदिती शिंदे आदित्य अरुडे ओके okay, ज्यांना डाउट असेल श्रावणी चव्हाण शेलार ज्यांना डाउट असेल त्यांनी डाउट विचारला तरी चालेल ओके त्यानंतर साक्षी शिंदे स्वराज गावडे ओके okay, गुड आता दोन हजार तेवीस चे हे तुम्ही टोटल किती बघितले प्रश्न तीन आणि हे तीनही प्रश्न किती मार्काचे आहेत हे आहेत पाच मार्काचे ओके हे क्लिअर झालं आता तुम्हाला दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका दाखवतो आता दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच पहिल्या लेसनचे किती प्रश्न आले होते त्याचं वेटेज किती होतं सो तुम्ही आता लक्षात ठेवायचे की दोन हजार तेवीसला आपल्याला टोटल किती मार्काचे प्रश्न आले होते पाच मार्काचे हा तुम्ही लक्षात ठेवायचे फर्स्ट लेसन मधून चॅप्टर वनच चालले अजून ओके okay, आपण अजून पुढचे नाही केले ते पुढचे आपण आहोत ओके okay, थोरवे सो so, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही एक लक्षात ठेवा की दोन हजार तेवीस चे एकूण तुम्हाला पाच मार्काचे प्रश्न आले आता मी तुम्हाला दाखवतो की एक सेकंड की तुम्हाला नक्की दोन हजार बावीस मध्ये किती मार्काचे प्रश्न आलेले आहे ओके okay, सो so फाईल आपण ओपन केलेली आहे दोन हजार बावीस ची ओके okay, सेम लेसन दोन हजार बावीस चा आपल्याला बघायचं आहे दोन हजार बावीस लक्षात ठेवा ओके okay, प्रत्येकाला प्रत्येक वेळेस मी ते सगळे जे जेवढे पण लेसन आहेत ते फिल्टर केलेत जेणेकरून तुम्हाला परत सगळ्या प्रश्नपत्रिका बघण्याची आवश्यकता नाहीये ओके हे okay, खूप चांगलं काम आपण करतोय सध्या ओके okay, सो so सगळ्यात पहिलं दोन हजार बावीस ला सुद्धा पाच मार्काचे प्रश्न आलेले आहेत okay? ओके फक्त इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितला आपल्याला दोन हजार पाच तीन प्रश्न आले होते आणि तीन प्रश्न मार्कासाठी आले होते ला दोनच प्रश्न आलेत आणि दोन प्रश्न आपले पाच मार्कासाठी आलेत आता ओके हे लक्षात घ्या प्रत्येक वेळेस थोडासा काहीतरी बदल आपल्याला दिसतो ओके सो आता तुम्हाला पहिला प्रश्न हा तर डायग्राम बेस्ड आहे सो डायग्राम बेस्ड प्रश्न असेल तर खूप सोपे असतात असं मानलं गेले ओके सो आता दोन मार्कासाठी आपल्याला आले एव्हिडेन्सेस ऑफ इव्होल्युशन ओके सगळ्यात भारी प्रश्न आणि सगळ्यांचे पाठ पण असतील टोटल एव्हिडेन्सेस किती ओके सो दोन एव्हिडेन्सेस आपल्याला बॉक्समध्ये आधीच क्वेश्चन मध्ये दिलेले होते आणि आपल्याला टोटल एकूण चार भरायचे होते तर चार भरण्यासाठी आपल्याला टोटल दोन मार्क दिले होते याचा अर्थ प्रत्येक बॉक्स भरण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क दिला होता हे लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या ओके सो so, सो so, सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक बॉक्स तुम्हाला फिल करण्यासाठी किती मार्काचे प्रश्न म्हणजे किती मार्क देण्यात येणार होते हाफ मार्क ओके म्हणजे याचा अर्थ तुम्हाला स्पेलिंग आणि त्या गोष्टी व्यवस्थित मेन्शन करायच्या होत्या ओके सो so, टोटल एव्हिडेन्सेस ऑफ इव्होल्युशन एव्हिडेन्सेस ऑफ इव्होल्युशन याचा अर्थ काय होतो पुरावे एव्हिडेन्सेस म्हटलं का पुरावे सो so, जेवढी पण उत्क्रांती झाली ओके जेवढी पण मानवामध्ये प्राण्यांमध्ये जी उत्क्रांती झाली तर ती उत्क्रांती जी आपल्याला प्राण्यांमध्ये दिसते त्या उत् क्रांतीचे पुरावे आपल्याला बघायचे सो ते पुरावे सांगण्यासाठी आपल्याकडे टोटल सहा कॉन्सेप्ट किती कॉन्सेप्ट आहे सहा म्हणजे सहा अशा गोष्टी की जे आपल्याला पुरावे देतात की आपल्यामध्ये उत्क्रांती झालेली आहे आपण सुद्धा प्राण्यांमध्ये येतो सो प्राण्यांमध्ये जी उत्क्रांती झाली ती सहा वेगळ्या वेगळ्या पुराव्यांनी आपल्याला सिद्ध होते की ती खरंच उत्क्रांती होती ते खरच इव्होल्युशन होतं आणि त्याच पुराव्यांना आपण इंग्लिशमध्ये एव्हिडेन्सेस म्हणतो ओके एव्हिडेन्सेस हा शब्द सगळ्यात पहिला क्लिअर झाला असेल इव्होल्युशन हा सगळ्यात पहिला क्लिअर झाला असेल तर त्यांनी बॉक्समध्ये सगळ्यात पहिला म्हणजे त्यांनी स्वतः प्रश्नामध्येच टाईप करून दिलेले मॉर्फॉलॉजिकल एव्हिडेन्सेस दुसरं बॉक्स त्यांनी फील करून दिले सिमिलॅरिटी इन द बोन स्ट्रक्चर ओके सिमिलॅरिटी इन द बोन स्ट्रक्चर आणि बाकीचे चार आपल्याला काय करायचे फील करायचे आहेत तर सगळ्यात पहिलं जे आपण फील केले ते केले वेस्टिजियल ऑर्गन ओके वेस्टिजियल ऑर्गन सगळ्यांना माहित असेल आता याच्यावर आपण गेल्या वर्षी सुद्धा प्रश्न बघितले गेले म्हणजे गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण बघितलं दोन हजार तेवीसच्या ओके तिथे सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आलं होतं ते मी सांगितलं होतं ओके त्यानंतर अजून एक बॉक्स आपण फिल केलेला आहे त्याला पॅलेनोटॉलॉजिकल एव्हिडेन्सेस असं म्हणतो ओके पॅलेनॉटॉलॉजिकल एव्हिडेन्सेस जर कॉन्सेप्ट तुम्ही पाहिला तर त्या कॉन्सेप्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय येतं तर त्या कॉन्सेप्ट मध्ये येतं कार्बन डेटिंग आणि फॉजिल्स अशा दोन गोष्टी येतात ओके सी फोर्टीन पॅलोनोटॉजिकल टॉलॉजिकल एव्हिडेन्सेस खरंच महत्वाचा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये सब कॉन्सेप्ट छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे सो सगळ्यात पहिला बॉक्स आपण वेस्टिजल ऑर्गनिट म्हणजे राईट केलेला आहे सेकंड बॉक्स आपण राईट केलाय पॅलोनोटॉलॉजिकल एव्हिडेन्सेस थर्ड बॉक्स आपण राईट केलाय एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडेन्सेस आणि फोर्थ बॉक्स जो आपण केलाय कनेक्टिंगली जोडणारे दुवे ओके सो अशा प्रकारे जर आपण चार बॉक्स फिल केले असते तर आपल्याला बऱ्यापैकी हाफ ऑफ मार्क्स भेटला असतात ओके okay, हा दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे हा सेम प्रश्न आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आहे दोन हजार आय थिंक सो वीसच्या किंवा एकोणीसच्या ओके तो ती प्रश्नपत्रिका मी दाखवेल सेम प्रश्न आलेला आहे ओके थोडासा वेगळा आहे पण असा चार्ट आहे अशीच आकृती सो हे पण मी क्लिअर सांगतोय तुम्हाला की ते प्रश्न कधी येतात ते ओके okay, म्हणजे हा चार्ट किंवा ते सगळे एव्हिडेन्सेसची नावं इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला काही करून सगळे एव्हिडेन्सेस करणं महत्वाचं आहे एव्हिडेन्सेची नावं व्यवस्थित करा स्पेलिंग सेल स्पेलिंग चुकली याचा अर्थ तुम्हाला तो हाफ मार्क्स भेटणार नाही किंवा ते तुम्ही लिहिलंय याचा अर्थ तुम्हाला कोणतेही मार्क देण्यात येणार नाही जर ती स्पेलिंग चुकत असेल ओके सो थोडस लक्ष आपलं स्पेलिंग कडे पण असू द्या ओके सो अशा प्रकारे चार एव्हिडेन्सेस तुम्हाला फिल करायला येतील हा झाला दोन मार्काचा प्रश्न त्यानंतर आपल्याला तीन मार्काचा प्रश्न विचारलाय डार्विन सिअरीचाच आहे डार्विन सिअरीचाच नॅचरल सिलेक्शनचा प्रश्न आहे फक्त आता प्रश्न थोडासा बदललाय आणि प्रश्न काय आलाय राईट द ऑब्जेक्शन रेस्ड अगेन्स्ट दाविन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपल्याला आता थिअरी नाही विचारली आपल्याला आता ऑब्जेक्शन विचारले ऑब्जेक्शन याचा अर्थ विरोध ओके ऑब्जेक्शन याचा अर्थ विरोध याला अजून एक शब्द जर आपण टाकला ओके असा प्रश्न पण येऊ शकतो आपल्याला राईट द ड्रॉबॅक्स ऑफ द डाविन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ड्रॉबॅक्स म्हणजे काय चुकीचे मुद्दे बाबा डार्विन्स थिअरीकडून आले किंवा काय मुद्दे असे जे त्याला सांगता आले नाही ओके सो ऑब्जेक्शन म्हणजे असे मुद्दे जे डार्विनला व्यवस्थित एक्सप्लेन करता आले नाही ओके okay, सो so जो तुमचा त्याच म्हणजे वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला त्याच डार्विनच्या कॉन्सेप्ट मध्ये खाली शेवटी शेवटच्या मध्ये हे आन्सर भेटेल ओके सो okay, so सगळ्यात पहिलं की आपल्याला okay, so आता काय लिहायचे आपल्याला लिहायचे आता ऑब्जेक्शन ओके सो ऑब्जेक्शन आता खूप गरजेचे तर ऑब्जेक्शन चालू करायच्या आधी तुम्हाला जर फर्स्ट जो टेबल होता म्हणजे जे बॉक्सेस आपण भरले ते जर क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करून वनल्या पुढे म्हणजे माझ्या लक्षात येईल की तो फर्स्ट प्रश्न तुमच्या क्लिअर झालाय सो फास्टली so, लवकरात लवकर काय करा एक थम्सअप करा आणि पुढे वन टाईप करा सो दॅट आय विल गेट इट दॅट यू हॅव बीन क्लिअर विथ दॅट फर्स्ट क्वेश्चन म्हणजे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला समजलंय लवकरात लवकर फास्ट ओके okay, सो so, ऋग्वेद मेसेज लवकर गेला सार्थक शिंदे रिद्धी शिंदे भोर साईल कराळे हिंगे सानवी हिंगे आयुष भोर ओके शिवराज सुदर्शन सेजल समीक्षा शेलार रणपिसे क्लिअर सगळ्यांनी करायचं असं थम्सअप केलं का सगळ्यांनी सो दॅट कसं होतं बऱ्यापैकी कॉन्सेप्ट कोणाला समजला नाही समजलाय कळतं ओके अजून किती उरलेत बाकीचे जण श्रावणी चव्हाण क्वालिटी चेंज कशी करायची चे, सगळ्यांना माहिती सेटिंग मध्ये जाऊन क्वालिटी चेंज करा थोडीशी फोर एटी पर्यंत न्या धनश्री थोरात सुमेत थोरवे ओके गुड ओके सो आता ऑब्जेक्शन किती ते बघू आपण नॉम बघा मिनिमम तुम्हाला माहिती आहे सहा पॉइंट्स द्यायचे असतात पण तुमच्या पुस्तकामध्ये ऑब्जेक्शन पाचच आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला मिनिमम तीन मार्काच्या प्रश्नाला किती लिहायचे असतात हा तीन मार्काचा प्रश्न आहे सो तीन मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्हाला सहा पॉईंट लिहायचे असतात पण टोटल ऑब्जेक्शन जे आहेत ते डार्विनचे फक्त पाचच आहे म्हणजे पाचच अशा गोष्टी त्याला त्या सांगता आल्या नाही आणि त्या पाच गोष्टी कोणत्या त्या आपल्याला बघायच्यात ओके सो सगळ्यात महत्वाचं की मी आता थोडस मी झूम केलेलं आहे सो दॅट तुम्हाला काही की लक्षात येईल सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिला पॉईंट स्टार्ट करतोय सगळ्यांचं अटेन्शन अटेन्शन स्क्रीनकडे पाहिजे ऑब्जेक्शन आहे हा प्रश्न तुम्ही बघितलेला नाही आधी किंवा ऑब्जेक्शन हा शब्द सुद्धा व्यवस्थित तुम्ही जाणून घेतलेला नाहीये ओके okay? सो so, थोडस लक्ष तुमचं आता कशाकडे पाहिजे स्क्रीनकडे पाहिजे एकदम अटेन्शन तुम्ही जर टेक्स्टबुक ओपन असेल तर ते करा आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमचं नोटबुक बाजूला ओपन करून ठेवा तीन मार्काचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे कीवर्ड्स लगेच राईट करा लगेच त्याची रिव्हिजन करा झोपायच्या आधी ओके नाटे ओके गुड सो so, सगळ्यात महत्वाचं की नॅचरल सिलेक्शन थिअरी एक्सप्लेन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट बट नॉट अरायव्हल ऑफ द फिटेस्ट एकदम सोपी गोष्ट आहे बघा दोनच शब्द खूप महत्वाचे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सॉरी मागचा व्हिडिओ नाही मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं त्याने सर्वायवल ऑफ फिटेस्ट एक्सप्लेन केलं होतं सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे की जो फिट राहील तो सर्वाईव्ह करेल हे आपल्याला थिअरीने सांगितलं होतं पण त्याला हे सांगता नाही आलं की अराल ऑफ द फिटेस्ट अरायव्हल म्हणजे कोण कधी येणार आहे आणि कसा फिट राहणार आहे हे त्या थिअरीला सांगता आलं नाही अरायव्हल म्हणजे कधी कोणती गोष्ट जन्माला येणार ओके okay. थिअरीला हे सांगता आलं की जो फिट राहील तो सर्वाईव्ह करेल पण त्याला हे सांगताना आलं की कोण कधी होणार आहे अराईव्ह याचा अर्थ कोण कधी जन्माला येणार आहे आणि कसा तो फिट राहणार आहे ओके okay. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सांगता आलं थिअरीला पण त्याला अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगता आलं नाही अरायवल ऑफ द म्हणजे कधी कोण जन्माला येणार आहे आणि ते कशा प्रकारे फिट राहणार आहे ओके okay, so, सो अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगता आलं नाही so, सो सगळ्यात पहिला पॉईंट माझ्यासोबत लगेच पाठ करा ओके नॅचरल सिलेक्शन थिअरी कुल्ड एक्सप्लेन सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट बट नॉट अरायव्हल ऑफ द फिटेस्ट ओके सो दोन कीवर्ड आपल्या लक्षात ठेवायचे या कॉन्सेप्टमध्ये दोनच कीवर्ड सर्वायवल आणि अरायवल सर्वायव्हल आणि अरायव्हल ओके सो दोन वर्ड्स खूप महत्वाचे आहेत या पहिल्या मध्ये ओके क्लिअरली सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं सेकंड पॉईंट डार्विन डिड नॉट टेक इन टू अकाउंट द हेरिडिटरी प्रिन्सिपल म्हणजे त्यांनी हेरिडिटीवर कोणती गोष्ट सांगितली नाही हेरिडिटी याचा अर्थ काय हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता अनुवंशिकतावर त्यांनी कोणताच कॉन्सेप्ट आपल्याला सांगता आला नाही किंवा कोणताच कॉन्सेप्ट आपल्याला रिलेट करता आला नाही म्हणजे डार्विनने फक्त एवढंच सांगितलं की जो फिट राहील तो सर्व्हाइव्ह करेल त्याला ती गोष्ट हेरिडिटरी सोबत कंपेयर करता आली नाही हेरिडिटरी म्हणजे काय अनुवंशिकता जी गोष्ट आहे अनुवंशिकता म्हणजे काय की बाबा जी, जी गोष्ट आजोबांकडे ती वडिलांकडे जी क्वालिटी ती वडिलांकडे आली वडिलांकून ती क्वालिटी आपल्याकडे आपल्याकडून ती पुढच्या पिढीला जाणार ही गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करता आली नाही त्या थिअरीमध्ये ओके म्हणजे डार्विनने ती गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन केली नाही पहिला पहिली चूक केली की त्यांनी सर्वायवल ऑफ द फिटेस सांगितलं पण त्याने अरायव्हल ऑफ द फिटेस सांगितलं नाही ओके सो पहिला पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात आला पाहिजे की त्याने सगळ्यात महत्वाचं की कोणताही कॉन्सेप्ट सांगता राहील तो सर्वाईव्ह करेल पण त्याने हेरिडिटरी प्रिन्सिपल्स त्यांनी डोक्यात ठेवले नाही किंवा त्यांचा उल्लेख सुद्धा थिअरी मध्ये केला नाही कारण जो फिट राहील तो सर्व करेल पण तो फिट कधी राहील जेव्हा त्याच्या आईकडून वडिलांकडून त्याला ती गोष्ट येईल म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही, नाही। okay? so की बाबा अनुवंशिकता त्यांनी दाखवली नाही ओके सो सेकंड मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की हेरिडिटरी प्रिन्सिपल्स त्यानंतर थर्ड पॉईंट जो आपल्याला बघायचा आता ही कुड नॉट प्रोव्हाइड अ सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन फॉर द कॉज ऑफ ओरिजिन म्हणजे सगळ्यांना माहीत असेल वेरिएशन्स म्हणजे काय बदल आप आप so, का जे आपल्याला बघायला भेटतात आपल्या शरीरामध्ये त्याला असे म्हणतो सो म्हणजे काय जे शरीरामध्ये बदल होतात ओके त्याला आपण काय बोलतो इंग्लिश मध्ये त्याला आपण वेरिएशन्स म्हणतो सो सगळ्यात महत्वाचं थर्ड मध्ये की आपल्याला एक गोष्ट सांगताना आली सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन म्हणजे काय तर आपल्याला असा मुद्दा त्याला सांगताना आला जो आपल्याला पटेल सॅटिस्फॅक्टरी याचा अर्थ की आपल्याला त्याने एक्सप्लेन करून नाही दिलं जे आपल्याला पटेल कशाबद्दल तर आपल्याला व्हेरिएशन बद्दल तर व्हेरिएशनची म्हणजे सगळ्यात महत्वाचं ओरिजिन कसं झालं किंवा इन म्हणजे जी गोष्ट बाबा आपल्याला अनावश्यकतेने भेटली त्याच्यामध्ये बदल कसा झाला ही गोष्ट आपल्याला सांगता आली नाही ओके सो परत एकदा आपण काय करू थर्ड पॉईंट पहिला लक्षात घेऊ थर्ड पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट थोडासा कन्फ्युजिंग सुद्धा सॅटिस्फॅक्टरी म्हणजे पटणारं उत्तर ओके फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उत्तर सांगतोय तुम्हाला ते पटलं नाही याचा अर्थ मी सॅटिस्फॅक्टरी उत्तर तुम्हाला दिलेलं नाहीये ओके okay, हे पहिलं लक्षात घ्या सॅटिस्फॅक्टरी हा शब्द काय असतो की तुम्ही मला विचारलं एक प्रश्न विचारला दादा हे काय आणि त्या प्रश्नाचं जा उत्तर जर मी देतोय पण तुम्हाला ते समजत नाही याचा अर्थ मी तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलेलं नाही किंवा सॅटिस्फॅक्शन तुमचं झालं जा नाही ओके okay, तसंच डार्विनचं सुद्धा झालं डार्विनने सुद्धा आपल्याला असं एक्सप्लेनेशन दिलं नाहीये एक्सप्लेनेशन म्हणजे ती गोष्ट आपल्याला समजून सांगितली नाही कोणती गोष्ट आपल्याला समजून नाही सांगितली तर आपल्याला वेरिएशन बद्दल समजून नाही सांगितलं म्हणजे वेरिएशन्स कशा प्रकारे होतात कॉज म्हणजे कशा प्रकारे होतात दुसरं वेरि वेरिएशनची ओरिजिन कशी होते ओके वेरिएशन ची ओरिजिन म्हणजे तो बदल कशा रीतीने झाला ओके okay, फॉर एक्झाम्पल आपण आधी जर बघितलं आधीचे जे माकड होते त्यांच्याकडे शेपूट होतं पण तोच मानव आज जो बनला त्याच्याकडे आज शेपूट दिसत नाही याचा अर्थ ते जे शेपूट आहे आणि आज जो मानव आहे याच्यामध्ये बदल झाला की नाही झाला झाला याला आपण काय म्हणतो वेरिएशन म्हणतो पण ह्या वेरिएशन ते शाप शेपूट जे आहे ते कमी होत गेलं ते का होत गेलं त्याचं ओरिजिन आपल्याला आजपर्यंत सांगता आलं नाही ओके म्हणजे याचं उत्तर आपल्याला डार्वीने दिलेलं नाहीये ओके सो परत एकदा सेकंड फर्स्ट पॉईंट पासून सुरुवात करतो आपण तीन पॉईंट खूप महत्वाचे दीड मार्काचे तीन पॉईंट आहे आपले खरं तर बरोबर की नाही ओके सो आपल्याला पहिल्या मध्ये लक्षात ठेवायचं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्याने सांगितलं पण अरायव्हल ऑफ द फिटेस्ट त्याने सांगितलं नाही हेरिडेटरीच्या कोणत्याच गोष्टी त्याला सांगता आल्या नाही थर्ड गोष्ट त्याला वेरिएशन बद्दल सांगता आलं नाही हे लक्षात घ्या म्हणजे वेरिएशनचे कॉज कॉज म्हणजे का होतात हे पण सांगताना आलं आणि ते कसे जन्माला आले म्हणजे तो बदल कसा जन्माला आला हे पण सांगता आलं नाही पहिला पॉइंट अरायव्हल ओके सो बाजूला लगेच कीवर्ड्स मी राईट रा, करतोय कीवर्ड सगळ्यांनी राईट करायचे की कोणते कोणते ऑब्जेक्शन्स होते किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला सांगताना आल्या तर सगळ्यात पहिला पॉईंट अरायव्हल ऑफ द फिटेस्ट अरायवल ऑफ फिटेस्ट ओके अरायव्हल ऑफ द फिटेस्ट सेकंड पॉईंट आपल्या लक्षात ठेवायचं आहे की त्याला काय सांगता नाही आलं हेरिडिटरी प्रिन्सिपल्स हेरिडिटरी प्रिन्सिपल्स थर्ड पॉईंट त्यांना काय काय नाही आलं तर त्यांना नाही सांगता आलं कशाबद्दल व्हेरिएशन्स बद्दल ओके म्हणजे डाविन सरांना व्हेरिएशन्स बद्दल सांगता नाही आलं ओके ओके आता फोर्थ पॉइंट सर्टन युजलेस कॅरेक्टर्स आर ऑल्सो इंटिमेटेड ही कुड नॉट एक्सप्लेन द इन हेरिटेन्स ऑफ युजलेस वेरिएशन ओके आता सगळ्यात महत्वाचे त्यांना वेरिएशन तर सांगतात नाही आले पण त्यांना युजलेस कॅरेक्टर्स किंवा युजलेस वेरिएशन बद्दल पण सांगताना आलं म्हणजे शरीरामध्ये असे बदल झालेत जे खरंच कामाचे नव्हते म्हणजे त्यांचा काहीच उपयोग आपल्याला झालेला नाहीये किंवा कोणत्याही प्राणी वर्गामध्ये तो जो बदल झालाय तो बदल काहीच उपयोगाचा ठरला नाही त्या प्राण्याला किंवा आपल्याला त्याला आपण बोलतो युजलेस वेरिएशन्स म्हणजे चौथा पॉईंट जो आहे त्यांना युजलेस वेरिएशन बद्दल व्यवस्थित सांगता नाही आलं किंवा जर त्यांचा फायदा नाहीये ओके जर फायदाच नाहीये तर ते वेरिएशन झालेच का शरीरामध्ये या गोष्टी त्यांना डार्विन सनना सांगता आल्या नाही आणि फिफ्थ पॉइंट ही वॉज अनेबल टू डिफरेन्शिएट वेरिएशन्स एज हेरिडेटरी अँड एनवायरमेंटल ओके सो हे वेरिएशन दोन प्रकारचे हेरिडेटरी म्हणजे जे आपल्या पूर्वजांपासून आपल्याला भेटलेत ओके हेरिडेटरी म्हणजे काय जे आपल्याला पूर्वजांपासून भेटलेत आणि एनवायरमेंटल जे म्हणजे आपण सारखं सारखी ती गोष्ट करून आपण म्हणजे आपल्याला अनुभवायला भेटलेत फॉर एक्झाम्पल दोन गोष्टी सोप्या करतो हेरिडेटरी वेरिएशन्स म्हणजे काय जे आपल्याला पूर्वजांकडून भेटलेत आणि एन्व्हायरमेंटल वेरिएशन म्हणजे काय जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत ओके okay, म्हणजे निसर्गामध्ये बदल झाल्यामुळे ते व्हेरिएशन्स आपल्यामध्ये आलेत ओके त्याला आपण एन्व्हायरमेंटल वेरिएशन्स बोलतो ओके आणि हेरिडेटरी वेरिएशन्स म्हणजे काय की जे आपल्याला वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आपल्याला ती गोष्ट भेटत गेली त्याला आपण हेरिडेटरी वेरिएशन बोलतो ओके okay, आणि एनवायरमेंटल वेरिएशन्स म्हणजे जे 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 बदल आपल्या शरीरामध्ये निसर्गामुळे होतात ओके निसर्गामुळे ओके फॉर एक्झाम्पल उन्हामध्ये स्किन आपली एकदम टोटली काय पडते काळी पडते ओके तीच आपण जेव्हा आपण कोल्ड मध्ये म्हणजे थंडीमध्ये जेव्हा आपण थंडी प्रदेश थंड्या प्रदेशामध्ये जातो तेव्हा तीच स्किन आपली गोरी पडते म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरावर एनव्हामेंटच्या काहीतरी इम्पॅक्ट पडतात ओके सो त्याला म्हणजे त्या सरांना वेरिएशन हे जे दोन प्रकारचे आहेत हेडिटरी वेरिएशन्स आणि एन्व्हायरमेंटल वेरिएशन्स यांच्यामधला फरक त्यांना सांगता आला नाही म्हणजे जे आपल्याला पूर्वजांपासून भेटलेले बदल ते बदल आणि जे निसर्गापासून आपल्याला बदल भेटलेत हे बदल असे या दोन बदल त्यांना व्यवस्थित त्यांचा फरक सांगता आला नाही म्हणजे फाय फिफ पॉईंट जो आहे तो एकदम सिम्पली फिफ पॉइंट मी बाजूला लिहितोय ते म्हणजे वेरिएशन सांगताना आले वेरिएशन्स मधला फरक सांगताना आला ला काय करताना आलं त्यांना डिफरेंशिएट करताना आले डिफरेन्शिएट याचा अर्थ काय सो डिफरेन्शिएट म्हणजे त्यांना बदल फरक फरक करता नाही आला त्या गोष्टीमध्ये तर कोणामध्ये डिफरेन्शिएट करताना आला हेरिडेटेअरिय आणि एनवायरमेंटल ओके सो सगळे कीवर्ड तुमच्या बाजूला आहे ओके ओके सो डेव्हिल गेमिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओके सो सगळ्यांनीच खरंच करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत सबस्क्राईब केलं तरी चालेल लाईक व्हिडिओ केला तरी चालेल ओके चाले। जर तुम्हाला फायदा होतो याचा अर्थ तुम्ही करू शकता ओके लाईक पण करू शकता शेअर तुम्ही सांगेल नक्की करा सबस्क्राईब तर तुमच्या हातात आहे ओके सो सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जेणेकरून जेव्हा पण लाईव्ह सेशन्स आपलं होतं किंवा नवीन व्हिडिओज अपलोड होतो की okay, नवीन व्हिडिओ येईल तुम्हाला एक दोन दिवसामध्ये जो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पाठवू शकता सो so, शेअर तुम्ही करू शकता आणि जर व्हिडिओ आत्ताचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा ओके सो परत एकदा आपण काय करू कीवर्ड थोडेसे रिवाइज करू आणि त्यानंतर मग आपण आन्सर समजले का बघू ओके सो पहिला पॉईंट परत एकदा मी घेतोय ओके डाविन सरांना अरायव्हल ऑफ द फिटेस नाही आला त्यांना हेरिडिटरी म्हणजे बोलतात ना अनुवंशिकतापणा या अनुवंशिकतापणासोबत कोणतीच गोष्ट त्यांनी रिलेट केली नाही थर्ड गोष्ट की त्यांना वेरिएशन बद्दल काहीच सांगता व्यवस्थित आलं नाही फोर्थ पॉइंट की बाबा त्यांनी युजलेस वेरिएशन जर बाबा ते वेरिएशन युजलेस आहे म्हणजे काही कामाचे नाहीये तर ते का झाले शरीरामध्ये जर तो बदल कामाचा नाहीये किंवा त्या तो बदल झाल्यामुळे आपल्याला काहीच फायदा झाला नाही तर तो बदल आपल्या शरीरामध्ये झालाच का याबद्दल त्यांना सांगता नाही आलं आणि फिफ्थ पॉइंट त्यांना जे बदल शरीरामध्ये होतात ते त्यांना ते डिफरेन्शिएट करता आले नाही म्हणजे त्यांचा सा फरक सांगताना आला कोणत्या सा सांगता दोन वेरिएशनचा फरक सांगताना आला त्यांना हेरिडेटरी व्हेरिएशन आणि दुसरा आहे एनव्हामेंटल वेरिएशन्स म्हणजे ह्या दोन वेरिएशनचा त्यांना फरक सांगता आला नाही ओके सो जर तुम्हाला हे थर्ड आन्सर व्यवस्थित समजलं असेल ऑब्जेक्शनच ओके तर क्लिअरली एक थम्स थम्सअप करा आणि त्याच्या पुढे